गुड मॉर्निंग देवल मिस्टर तुमचा प्रेस आहे का नाही सर बोलत आता आज आम्ही तुमच्या पंचायतचे तर्फे प्रेस कॉल प्रेस मिटिंग करता बिकॉज आम्ही व मार्केट कॉम्प्लेक्स आणि बस स्टँड व विषय आम्ही आमचे तुम्ही घेता आज आणि व मार्केट कॉम्प्लेक्स जो आमच्याकडे असलो फ्रॉम द इयर 2004 टील नाव आता हे आज म्हाका दिसता हे पूर्ण जातले कित्याक आम्ही आमचे विजन आसले इन द इयर 2004 हे पंचायत आदले पंचायत आदले पंचायत आम्ही आमची जे नाव असलो त्यांना त्यांना आम्ही केल्ले हो प्रोजेक्ट रिपोर्टही केला सेईंग डॅट हो हे मार्केट एरिया जे किती असा ती आमकां न्यू मार्केट एरिया आणि बस स्टँड ते आमकां आमच्या बोडक्या वाडाशी आम्ही प्रपोज केलेले असा त्या पेट्रोल पंप जे त्याच्या ते ऑपोजीट थंयसर आसा ती आख्खी एरिया वीच इज अबाउट 35,000 स्क्वेअर मिटर आता त्यांना आमकां आर्किटेक्ट तुलियोन हो प्लॅन काढून दिलेलो आणि तो आम्ही फॉरवर्ड केलेलो टू द टाऊन प्लॅनिंग देन द डायरेक्टर ऑफ पंचायत सगळ्या कडेन आणि जेव्हा आमची ही प्रॉपर्टी आमची न्यू आशिल्ली तेव्हा आम्ही हे सगळे एक्विजिशन प्रोसेस चालू केलो पण जेव्हा पंचायतीकडे तितले पैसे ना 35,000 एक्वायर करपाक सो तर आम्ही मातशे फाटी सरले आणि तितले असताना आम्ही सगळो हो एप्रुवल घेतलो चेंज ऑफ लँड यूज झोन केलो मागीर एप्रुवल घेतलो फ्रॉम द डायरेक्टर ऑफ पंचायत टू एक्वायर दीस लँड देन या देन ऑल द अदर प्रोसेसीस लायक बीडीओंचा एप्रुवल घेतलो ते सगळे एप्रुवल घेऊन हो प्रोजेक्ट पेंडींग असलो हे इतले म्हणून सर आमकां रिसेंटली आता इन द मंथ ऑफ दीस मंथ ओनली आमच्याकडे एकलो मनीस येयलो सांगून की हो प्रोजेक्ट ते करता म्हणून लायक दे आर टाटा ग्रूप ऑफ कंपनीज इट इज टाटा ट्रेंड विच इज हेडेड बाय नोएल टाटा ही इज द चेअरमॅन अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय द ॲडवायझर मिस्टर आर ए शहा टुगेदर विथ दॅर टीम एक अबाउट चार जणांना येयली ती आणि ती आम्ही इन्स्पेक्शन केली 4 तारखेर सप्टेंबराचे सायटीर आम्ही गेलेले आणि ती त्यांना प्रोजेक्ट दाखवले आणि दे वर हॅप्पी अबाउट इट आणि ते म्हणाले आम्ही जे बी प्रोजेक्ट करूया ऑर पी पी मॉडल सो आम्ही म्हणले ही प्रॉपर्टी आमची न्हू सो वी हॅव टू गो टू द पीपल फर्स्ट सो त्या पासून आम्ही हे ग्राम सभान घालतले विथ द कमिंग ग्रामसभा लोकांचे आय मीन जे प्रॉपर्टी ओनर आहात त्यांना कॉन्फिडन्सान घेतले ते त्यांच्या उपरांत कॉन्फिडन्सान घेतल्या उपरांत आम्ही त्यांना सांगतले बाबा आम्ही हो प्रोजेक्ट करता म्हणून सो त्यांना जाय म्हणजे कुवोडच्या लोकांक जाय जाल्यार आम्ही फुडें वयतले कुवोडच्या लोकांक नाका जाल्यार आम्ही वचपाचे गरज ना कित्याक हो प्रोजेक्ट एकूच आमचो कितें जाला कालांगूट आयज कंजेस्टेड जालेले आसा आणि आज तर तू मार्केटात असून पैसेच बसून जाल्यार कितले त्रास झालेले आहात ते आमकां इवन दो आम्ही हे मार्केट आमचे आमच्या नावार असा आमचे कालांगूट मार्केट ते बेंजामीन गॉईस फ्रेंड्सान आमकां दिलेली असा अबाउट 1,000 स्क्वेअर मिटर आणि ती 1,000 स्क्वेअर मिटर आमची प्रॉपर्टी थंयसर असा सो ही प्रॉपर्टीचेर आम्ही त्यांना पहिले आभार मानूक जाय ते पहिले आभार मानूक जाय कितले इतली वर्सां त्यांनी आमकां मार्केटात सुवात दिली म्हणून सो आता चड कंजेस्टेड जाता लोक खूप खूप येतात हांगासर सो आम्ही हो प्रोजेक्ट रिपोर्ट करता आसतना आम्ही म्हणले की हो प्रोजेक्ट रिपोर्ट की आमकां कालांगूटाक पयलो बऱ्याक पडटलो मागीर कांदोलींकूय बऱ्याक पडटलो आवट एंड आवट दे कॅन कम मागीर सालिगांव आवट एंड आवट दे कॅन कम आरपोरा अपारा दे कॅन आवट एंड आवट दे कॅन कम डू देअर शॉपिंग अँड देन दे कॅन गो आवट विदाउट एंटरींग कालांगूट विलेज सो हो आमचो एक ट्रेंड आसलो आता काम करपाक
सो ह्या वर्सात म्हाका दिसता देवान पयलो देवाक उलो मारलो आमी आनी देवान तेजे उपरांत देवान आमकां नोएल टाटा चेअरमॅन तेका धाडलो आनी तेणेनय आमकां हे सगळे डिटेल दिल्या आनी आतां डिटेल दिवपाच्यो आसात थोड्यो आनी ह्या दिसांनी ते आमकां प्रोजेक्ट रिपोर्ट करतले आनी तो प्रोजेक्ट रिपोर्ट आमी ग्रामसभानूय घालतले. सो ह्यो सगळ्यो एन ओ सी आमच्यो आदल्यो आहल्यो तितल्योय आमी घेतलेल्यो आसा आनी म्हाका खूब भोगता की एटलिस्ट आफ्टर 20 इयर्स ओर 24 इयर्स हे आमचो प्रोजेक्ट चालू जाता म्हणून आनी हांव खोशी जाता कित्याक हे आमचे 5 मेंबर सगळे तेणेनय म्हाका म्हटलें गो अहेड यू डोंट हॅव टू वरी हो प्रोजेक्ट आमी करुया म्हणून. सो बेसीक जॉब ऑफ अ पंचायत इज टू गीव सर्वीस टू द पब्लीक एन्ड दीस इज वॉट वी वॉन्ट टू डू. लायक जर तर आमच्या लागीं हें कन्स्ट्रक्शन ऑफ मार्केट कॉम्प्लेक्स जालें जाल्यार मार्केट कॉम्प्लेक्सान बसलें जाल्यार हांव जाल्यार चड खोशी म्हणू सारको आनी आमचे पंचूय चड खुशी जातले कित्याक एटलिस्ट आमी आसतना हें मार्केट कॉम्प्लेक्स जालें म्हणून आनी दे वील बी डुईंग दीस विदीन 1.5 इयर टू 2 इयर्स हो प्रोजेक्ट because it is a big company where they will be spending about 275 crores on this project. They will be doing it. Amche kade ek pois asta but only income some income and all will be come to the panchayat. By tisar amka kide astele ki bus stand market complex then amka panchayat ghar astele tisar magir electricity department astele magir health department मागीर आमची आमची एक कम्युनिटी सेंटर लायक हाव डू हॅव अ कला एकेडमी एन ऑट तशें आसतले आनी मागीर तेंचे ते व्हडले शोरूम्स आसतले. दीज आर द बीग बीग कंपनीज. सो वी आर मार्चिंग अहेड टुवर्ड्स आतां वन स्टेप अहेड लायक आय थिंक यू वी शूड पब्लीक ऑल्सो नो दॅट वॉट इज टाटा ट्रेंड्स दे हॅव अ बीग कंपनीज and big showrooms and all. So they will be coming with that trend in Kalamur with all the concept. So itun amka koshish bhakta ki ek koisa panchayat in guru jana sagle infrastructure te ditele amka ani ami khushi aatle. So property belongs to villages. If villages, as I told you, we are putting this proposal to the villages. It is a JV project. The advisor of that company will be coming to panchayat and bringing the people will be called over here to have a JV project how we will go ahead or how they will go ahead with the project. So all this Bhattaji ji concerned the officers been asked it will come in one complex only everything. Yeah everything in one complex. It is 35,000 square meter. 35,000 square meters. After completing the project, the project will be tumcha head or tumka astale tumi paisale or they will be looking after it and they will be giving all the things to them the villagers. JV project they will have been speaking with them jithe apna je bhasha bhasha kortele baba ye majhe le maka kide mevtele itur aur majhe kide 99 years astale ऑर आमकां शॉपां मेळटलीं वो कितें जातलें तितून. सो आमी अशें केलां की एक एकल्याक तरी शॉपां आफ्टर दॅट पंचायतीक कितें बेनिफीट खूब आसतलो आमकां रेवेन्यू आसतलो खूब रेवेन्यू मेंटेनन्स जें कितें जाता दे वील बी डुईंग कितें कंडिशन आमी घातल्या ना अजून पासून कांय दिवं ना प्रोपोजल दितले ते आमकां प्रोपोजल कांयच ना अजून येवंक ना प्रोपोजल येतलो आनी अशें सांगून गेले ते. So let them put in black and white and then I can answer your queries. Sir, the last question. आता जसं म्हटलं तुम्ही की प्रॉपर्टी तुमची ओके बाकी जे कलामुख पीपलांची सो इन फ्युचर त्यांचा जर प्रोजेक्ट नाका आणि त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या हँड ओव्हर करच्या परस तुम्हीच पोय असा आमच्याकडे देऊन काय ना आमच्याकडे करून जावचे ना न्हू आमची टॅक्सा किती आहे आमचं रेव्हेन्यू किती आमचं 25 कोटीच म्हणजे आख्खो बजेट रायट आमी कशें जातले लोकांक नाका अशी हांव व्हेरी क्लियर आयज तरी लोकांक जाय जाल्यार आमी फुडें या लोकांक नाका आमी फाटीं सरतले रायट आमचे फकत आमकां बसयले हांगासर 11 जाणांक लोकांनी कॉन्फिडन्सान दॅट दे वी वील बी डुईंग समथींग
सो आम्ही किती केला ते आम्ही फॉरवर्ड घातात. याचा या प्रोजेक्ट जो एरिया झाला याचा बेनिफिट लोकलामध्ये मिळतो वय सुग्रामला होतो ना. तो इट इज नॉट वन टुरिझम इज इन्क्रीज आणि मागीर आता कंजेशन जाता ते प्रॉब्लेम जाता. नो बसीस विल गो इनसाईड द विलेज इनसाईड द विलेज नो बसीस विल गो हे सगळे असतले. द बस स्टँड वॉट दे ओनली वन थिंग ही टोल्ड मी इज दॅट द बस स्टँड विल बी ऑन द फर्स्ट फ्लोअर अँड इज अ फर्स्ट बस स्टँड इट इज नॉट लाईक दॅट हे करपाक. सो इट इज दे वॉन्ट अ क्लास या एक्झॅक्टली बिकॉज आता किती आल्या सगळेच आम्ही किती करता बस स्टँड करता आणि लोक कसे येतात की हांगा थुकता थं कचरो उडयता थं टॉयलेटान सारखे आसना. सो हे सगळे ते पयतले क्लेनलीनस इट विल बी डन बाय हिम इट इज अ टॉप क्लास म्हणजे फर्स्ट क्लास प्रोजेक्ट ऑफ आवर विलेज. दिस इज वॉट वी वॉन्ट टू डू. प्रसाद आमची कलंगूट विलेज ही टुरिस्ट डेस्टिनेशन सो आमकां चड गरज आसा बस स्टँडाची कारण ज्यो बसी येता पळय त्यो आमकां ते लोक पार्क करता रस्त्याचे आणि मागीर तेका तालाव पडटा आणि सगळे कितें जाता. सो मेन गरज आमकां ही आसा की आमकां पार्किंग प्लेस ज्यो बसी येता तेंकां जाय. तशेंच तुमी पळयता आमचें मार्केट कशें आसा सो मार्केटाची आमकां गरज आसा. आणि हे फावटी म्हाका दिसता जे प्रॉपर्टी ओनर्स आसा किंवा जे टेनंट आसा ते आमकां कॉपरेट करतले. सो जेंची जागा आसा जे विलेजर्स तुम्ही म्हटले अजून त्यांच्यानी अप्रूवल घेऊक ना इज इट राईट. सो अप्रूवल अजून मिळवूक ना जस्ट दिस प्रोजेक्ट त्यांची लँड जी असा ती टू अक्वायर द लॉट. आम्ही सगळ्या आम्ही किती केला लँड एक्विजिशन प्रोसेस चालू केलो पैसे ना म्हणून आम्ही तो पेंडींग दवरला. सो हो आम्ही ग्रामसभाक घालतले हो प्रोजेक्ट आणि ग्रामसभाक सांगतले बाबा इट इज पी 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 प्रोजेक्ट इट इज जे वी प्रोजेक्ट आणि जे हेचे वयर तुम्ही किती भासाभास करपाची लोकांक आणि जो तो लोकांक जाय म्हणजे एक शेतकऱ्यांक हो प्रोजेक्ट जावो रायट जाल्यार आम्ही फुडें वयतले ना जाल्यार आम्ही फुडें वचपाचे ना. थँक्यू.